नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील मुंबई पुणे महामार्गालगत साईटपट्टी मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे. तर या ठिकाणी आपण साईटपट्टी पाहत आहोत. ही पूर्ण साईटपट्टी मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे आणि जर एखादं वाहन बाजूला आलं तर या ठिकाणी भीषण असा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती झालेली आहे. तर MSRDC आणि IRB वतीनं या ठिकाणी साईटपट्टी दुरुस्त केली, त्वरित केली पाहिजे, पण या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. मोठ्या आकाराचे हे खड्डे पडलेले आहेत. सोमाटणे खिंड या ठिकाणी तीव्र उतार आहे. एखादं वाहन जर या रस्त्याच्या बाजूला आलं तर भीषण असा अपघात होणार आहे अशी परिस्थिती मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या साईटपट्ट्याची झालेली आहे. तर या साईटपट्ट्याची खोली इतकी जास्त आहे की एखादं वाहन जर ह्याच्यात आलं तर भीषण अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता आहे. तर बघूयात MSRDC आणि IRB वतीनं ह्या साईटपट्ट्या केव्हा बुजविल्या जातील. रस्त्यालगतच मोठ्या आकाराच्या या खचलेल्या ह्या साईटपट्ट्यामुळं अपघाताला निमंत्रण भेटण्याची शक्यता आहे. तर MSRDC काय बघ्याची भूमिका घेते का? महामार्गावर अनेकांचे बळी जातात, पण या ठिकाणी IRB आणि MSRDCचं पाऊ 8 दिवसापूर्वी ही परिस्थिती झालेली आहे. अद्यापही MSRDC आणि IRB काही या ठिकाणी उपाययोजना दिसत नाही. तर बरेचसे काही दुचाकी सवार आहेत, तर आम्ही त्यांच्याकडनं, काही तरुण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेत आहे. काय सांगशील ह्या मोठ्या आकाराच्या ह्या साईटपट्ट्या वाहून जाऊन मोठ्या आकाराचे खड्डे आहेत, काय अपघात वगैरे, काय नाव तुझं, काय सांगशील? माझं नाव प्रथमेश भारत आहे. तुम्ही गाडी चालवत असताना या साईटपट्ट्यांनी सटल्यामुळे माझी 2-व्हीलर ही घसरली आहे. थोडक्यात अपघात होता राहिला आहे. बरं, काय मागणी करशील साईटपट्ट्याबाबत? लवकरात लवकर त्याचं काहीतरी दुरुस्त करून घ्यावं. ते साधं माणसाला चालता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तर बघूयात MSRDC आणि IRB वतीनं ह्या मोठ्या आकाराचे खड्डे पडलेल्या ह्या साईटपट्ट्याची दुरुस्ती केव्हा होते, का नागरिकाचा बळी गेल्यानंतरच या ठिकाणी दुरुस्ती करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.